नमस्कार, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला गोकुळ अष्टमीच्या दिवशी दही हंडी का साजरी केली जाते हे सांगणार आहे। पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा। कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका। गोकुळ अष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो। या दिवशी भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला होता, त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या जन्माच्या दिवशी दही हंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो। या दिवशी भगवान श्री कृष्णाला वेगवेगळ्या नावांनी बोलावले जाते, जसे की गोविंद, बाल गोपाल, कान्हा, केशव ही श्री कृष्णाची प्रसिद्ध नावे आहेत। गोकुळाष्टमी ही भगवान कृष्णाच्या जन्मापासून हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवसापासून हिंदी द्वारा प्रत्येक वर्षी साजरी केली जाते। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सृष्टीचे पालन करता म्हणणारे श्रीहरी विष्णूचे 11वे अवतार प्रभू श्री कृष्ण हे आहेत आणि कृष्णाच्या जन्मदिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते। श्री कृष्णाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या भूतलावर म्हणजे पृथ्वीवर एक साधारण माणसाचा जन्म घेतला आणि कृष्णाचा जन्म हा धर्माचे रक्षण करण्यासाठी झाला होता, त्यामुळे भारतामध्ये हजारो वर्षापासून गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गोकुळाष्टमी भारतामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। काही ठिकाणी भक्त संगीत गायले जातात तर काही ठिकाणी कृष्णाच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक घातला जातो। कृष्णाचा जन्मदिवस श्रावण महिन्यात वैद्याष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेमध्ये झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। अष्टमीच्या दिवशी काही लोक व्रत सुद्धा करतात। या दिवशी एक भक्त राहून पांढऱ्या तिळाचा संकल्प अंगाला कल्प अंगाला लावून स्नान करतात। व्रताचा संकल्प करून देवघर फुल पाकळ्यांनी सुशोभित करतात व त्या स्थानी देवकीचे सुती कारागृह स्थापन करतात, म्हणजे काय बरं, देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात व बाजूला यशोदा व तिची नवजात कन्या वसुदेव नंद यांची मूर्ती बसवतात। सप्तमीच्या मध्यरात्री सुधीरभूत होऊन संकल्प करतात व सहपरिवार कृष्णाची पूजा करतात। अष्टमीच्या दिवशी देवालाही फराळ नैवेद्य दाखवतात। गोपाळ म्हणजे कायद्याचे पालन करणाऱ्या श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो। यामध्ये काला म्हणजे एकत्र मिळविणे, पोहे, लाह्या, लिंबू, आंब्याचे लोणचे, दही, भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी पदार्थ घालून एक खाद्यपदार्थ केला जातो। कृष्ण हा सर्वांनाच फार प्रिय होता असे मानले जाते। श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर काला तयार करत असत व ते आनंदाने वाटून खात असत आणि हे मिश्रण एक पौष्टिक आहार म्हटले जाते। म्हणूनच गोकुळाष्टमीचे फार महत्व आहे। कोकणात व महाराष्ट्रात उत्सवानिमित्ताने दही काला केला जातो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हंड्या फोडल्या जातात। काही ठिकाणी गोपाल काला होतो। गोकुळाष्टमीचे व्रतही सांगितले आहे, ते केल्याने संतती, संपत्ती व वैकुंठ याची प्राप्ती होते असे महत्व आपल्याला दिसून येते। भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री मथुरा नगरीमध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी पृथ्वीवर जन्म घेतला। त्यावेळेस मथुरेमध्ये जन्म झाला होता। त्यावेळेचे मथुरेमधील राजा अत्याचारी कंस याला प्रजा कंटाळी होती। तो प्रजेवर असह्य यातना आणि जुलूम करत होता, त्यामुळे तेथील प्रजा खूपच दुःखी व कष्टी होती। या लोकांच्या अत्याचारी कंस राजापासून मुक्ती देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला। गोकुळाष्टमी या निमित्त होणारी हालचाल संपूर्ण भारतामध्ये बघितली जाते, त्याबरोबरच परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये सुद्धा गोकुळाष्टमी खूप धूमधडाक्यात साजरी केली जाते। कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।